प्रिय विद्यार्थ्यांनो, मागच्या तासिकेत आपण विषय मराठीमध्ये पाठ क्रमांक 4 दोन भाऊ याचे 4 भागांचे अभ्यास केले होते. तरी विद्यार्थ्यांनो, आपण या तासिकेत उरलेले भागांचे अभ्यास करूया. तरी विद्यार्थ्यांनो, आपली आपली पुस्तके काढून पाठ क्रमांक 4 दोन भाऊ याच्यावर लक्ष द्या. संध्याकाळी राखणदारी करायला छोटा भाऊ खड्यावर आला. शाम के वक्त देखभाल करने के लिए छोटा भाई खेत में आया. त्याच्या मनात विचार आला, उसके मन में ख्याल आया, इतके धान्य आपल्याला कशाला हवे, इतना सारा अनाज मुझे क्यों होना चाहिए, दादाला मूल बाळ आहेत. दादाला मीन्स बड़े भाई को बच्चे लड़के है. मी एकटाच आहे, मैं अकेला ही हूँ, मला कमी धान्य मिळाले तरी चालेल, मुझे कम अनाज भी मिला तो चलेगा, पण दादाला याची आवश्यकता आहे, पर बड़े भाई को इसकी जरूरत है. असा विचार करून छोट्या भावाने, ऐसा ख्याल करते हुए छोटे भाई ने आपल्या वाटणीच्या पोत्यामधून अपने हिस्सों के पोतों में से 5 पोती मोठ्या भावाच्या पोत्यांच्या थप्पेत ठेवून दिली. छोटे भाई ने क्या किया, 5 पोते अनाज के लेकर बड़े भाई की अनाज की जो थप्पी रखी हुई थी उसमें जाकर रख दिए. दूसरे दिवसी खड्यावर जाऊन दोघे ही पातात, यानी दूसरे दिन खेत में जाने के बाद दोनों ही देखते हैं, दोगांची पोती पूर्वी इतकीच. वो क्या देखते हैं कि हम दोनों की जो अनाज की तपिया थी वो पहले जैसी ही हो गई. माझी पोती पूर्वी इतकीच वाढली कशी. और वो दोनों सोचने लगे कि मेरे जो अनाज की थैलों की तप्पी थी वो पहले जैसी कैसी हो गई. त्यांच्या मनाला प्रश्न पडला और उनके मन में सवाल आया. नंतर दोघांनी एकमेकाकडे चौकशी केली. उसके बाद दोनों ने एक दूसरे से पूछताछ किया. खरी हकीकत समझताच, सही बात सामने आते ही दोघांनाही गहिवरून आले. दोनों की आंखें नम हो गई. तेव्हापासून ते दोघे एकत्र राहू लागले. उस वक्त से वो दोनों एक साथ रहने लगे. त्यांचे एकमेकावरील प्रेम पाहून, उनके एक दूसरे से मोहब्बत को देखकर लोग त्यांच्या बंधू प्रेमाची वाहवा करू लागले. लोग उनकी बाय बाय की मोहब्बत को देखकर वाहवा करने लगे.